जिल्हा परिषदेच्या वतीने भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृहात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसंच जिल्हा परिषदेच्या आवारातील संविधान उद्देशिका कोनशिलेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी भारतीय राज्यघटनेचं महत्त्व आपल्या जीवनात महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. भारताच्या संविधान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या छोटराव चव्हाण सभागृहामध्ये माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्याचबरोबर विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या तोंडून भारतीय राज्यघटनेबद्दलची सविस्तर माहिती सभागृहामध्ये देण्यात आली. भारतीय राज्यघटनेचं महत्त्व आणि या देशाच्या वाटचालीमध्ये भारतीय राज्यघटनेचा असलेला रोग याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, मार्गदर्शन करण्यात आलं.